मित्रांनो, तुमच्या माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश, देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन आलो आहे, जी असणार आहे मारुतीचं मॉडेल आहे, पण सर्वात जास्त विक्री जाणारा मॉडेल आहे. मला दाखवतो म्हणते मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलो आहे. ही आहे आपली वॅगनारची ZX आहे. AGS मॉडेल आहे, ऑटोमॅटिक आहे, फुल ऑटोमॅटिक आहे. आज तुम्हाला मी या गाडीचा रिव्ह्यू देणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर असणार आहे. बेस मॉडेलमध्ये आणि VX सेकंड बेस मॉडेलमध्ये तुम्हाला काही फीचर नसतात नॉर्मली, पण टॉप मॉडेल आणि सेकंड टॉप बरोबर तुम्हाला असणार आहे. आपले भरपूर फीचर तुम्हाला जेव्हा दिलेले असणार आहे. आज तुम्हाला मी पूर्णपणे याच्यावरती रिव्ह्यू देणार, तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तुम्हाला काही चेंजेस नसणार आहे, फक्त LXI मॉडेलमध्ये तुम्हाला भेटत नाही आपलं फॉगलाइट. VXI पण भेटत नाही. ZXI आणि ZXI प्लसमध्ये तुम्हाला फॉगलाइट भेटतात, ते पण तुम्हाला दिलेली असणार आहे. ॲडीमध्ये फॉगलाइटच्या ठिकाणी तुम्हाला हा पण तो पार्ट आहे, हा तो पण एक्सेसरीचा पार्ट आहे. क्रोममध्ये दिलेला असणार आहे हा या ठिकाणी. हेडलाईट तुम्हाला असणार आहे हॅलोजीमध्ये, आणि टर्निंग इंटर लाईट आणि रिवर पार्किंग लाईट पण तुम्हाला दिली असणार आहे. हे आपल्या हॅलोजीमध्ये दिली असणार आहे. सेंटरची तुम्हाला ग्रिल जी दिली असणार आहे, जी नॉर्मली तशीच दिलेली असणार आहे. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल एक्सेसरीचे पार्ट, आणि तुम्हाला हे हा पण पार्ट तुम्हाला क्रोममध्ये तुम्हाला भेटून देईल करायला एक्सेसरीच्या पार्टमध्ये. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असणार आहे, लंबी बेटे दिली असणार आहे. खालचा हा क्लायडिंग जी असणार आहे ही पूर्णपणे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. या ठिकाणी सेमच तिथं तुम्हाला टोईंग हुक दिलेली असणार आहे एका साईडला. OVM तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये, विथ टर्न इंडिकेटर लाईट दिली असणार आहे एका साईडला. ही CNG मॉडेल नाही, ही फक्त पेट्रोल मॉडेल आहे. पेट्रोल मॉडेलची तुम्हाला प्राईस पण सांगतो किती असणार आहे ही. नंतर मग इथं तुम्हाला असणार आहे हे वायपर वॉशर दिलेलं असेल की चालला. हे आपलं नंबर प्लेट वरती पण कवर लागतं आतमधलं फ्रंटला आणि बॅकला, ते तुम्हाला भेटेल तुम्हाला एक्सेसरी पार्टमध्ये. नंतर मग हे आपले डोर वायर दिलेले असेल, पण हे पण हा पण पार्ट एक्सेसरीचं पाहिजे आहे. वरती वायरलेस तुम्हाला अँटेना दिले असणार एका साईडला. नंतर मग बॉडी कलरमध्ये तुम्हाला दिले असणार हँडल विथ तुम्हाला की दिलेली असणार आहे. तुम्हाला की पण दाखवतो. हे जे आहे एक्सेसरीचं पार्ट हा कस्टमरला लावून घेतलेला आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला जर खालून पण पाहिजे असेल तर मग इथं तुम्ही अशी क्लायडिंग लावू शकता इकडच्या साईडला खाली पण. टायरची साईज तुम्हाला असणार आहे हे बघा, टायर तुम्हाला असणार आहे हे अलॉय व्हील म्हणजे ZXI आणि ZXI प्लस मध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे अलॉय व्हील्स. आणि सेंटर तुम्हाला सुझुकी लोगो दिले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला असणार आहे डिस्क ब्रेक, आणि रिअरला तुम्हाला दिलेलं असणार ड्रम ब्रेक. फ्रंटला तो पण असणार आहे आपलं सस्पेन्शन तुम्हाला ते असणार आहे मॅक पर्सन टोटमध्ये दिलेलं असणार आहे. आणि जी फ्रंट टायरची जी साईज आहे 165 14 इंच तुम्हाला दिले असणार आहे अलॉय व्हील्स या ठिकाणी. आणि हे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला. टॉप मॉडेलमध्ये पण तुम्हाला सेमच दिले असणार आहे, आणि सेकंड मॉडेलमध्ये आणि टॉप मॉडेलमध्ये दोघे तुम्हाला दिले असणार आहे ऑल ओव्हर्स या ठिकाणी. हे मड फ्लॅग आहे की चाईडला दिलेलं असतं आहे. आतमधला पार्ट पण तुम्ही उचलता पूर्णपणे हा पार्ट ब्लॅकमध्ये दिलेलं असणार आहे की चाईडला. सेमच बघू शकता तुम्हाला पाडी दिले असणार आहे ड्रम ब्रेक. ड्रम ब्रेकमध्ये इकडे तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेक, आणि पाठीमध्ये तुम्हाला सस्पेन्शन दिले असणार आहे टॉरिझम बीममध्ये इकडे चाईडला. हे पण तुम्हाला मड फ्लॅग दिले असणार आहे चाईडला या ठिकाणी. सेमच बघू शकता तुम्ही. आणि हा जो पार्ट आहे तुम्हाला हा सेमच दिलेला असणार, हा पूर्णपणे फायबरमध्ये दिले असेल ब्लॅक कलरमध्ये एका साईडला. हा जो आहे मधला पार्ट, एक मिनटं गाडी उठला लागतो ती एक मिनटं. हे बघा तुम्हाला दोन असे की दिलेले असतील, ठीक आहे. दोघे सेमच असं दिलेले लॉक अंगल लावून करण्यासाठी, ठीक आहे. हे बघा इथं तुम्हाला हे जे हा जो पार्ट आहे हा आहे आपला याचा ॲक्सेसरीचा पार्ट आहे. हा पण पार्ट ॲक्सेसरीचा आहे, आणि हा पण पार्ट तुम्हाला असणार आहे ॲक्सेसरीमध्ये या ठिकाणी. हे तुम्हाला OVM कंट्रोल दिलेलं असेल लेफ्ट राईट करण्यासाठी. लॉक अनलॉक असं असणार आहे ॲटोमॅटिकली. तुमचं सिंगल तुम्हाला टच केलं तर तुम्ही हे जे असणार विंडो तुमची खाली होऊन जाईल. बाकीचे चावी तुम्हाला विंडो जे असणार तुम्हाला पॉवरमध्ये दिलेली असणार एका साईडला. पण ही चावी आतमध्ये लावून टाकतो. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे ट्रॅक्शन कंट्रोल. नंतर मग हे आपलं असणार आहे आपलं इथं हेडलाची कंट्रोल दिलेली असणार आहे. AC विंडो दिलेली असणार आहे. डुअल टोनमध्ये तुमचं इंटेरियर दिलेलं असणार आहे ब्लॅक विथ आपलं ब्रिज कलरमध्ये या ठिकाणी. नंतर मग तुमचे हे पण जे असणार आहे स्टेअरिंगवरती तुम्हाला हे दिले असणार आहे हे लेदरचं हे कवर दिलेलं आहे म्हणजे कस्टमरला लावून घेतलेलं आहे. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो असणार आहे. दोन तुम्हाला एअरबॅग दिली असणार आहे ड्रायव्हर साईड कवर ड्रायव्हर साईड. आणि 7 ते 8 इंचमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हा इन्फोटेनमेंट सिस्टीम अँड्रॉइड ऑटो 9 ॲपल कारप्ले दिले असणार आहे एका साईडला. आणि AGSमध्ये तुम्हाला असणार आहे हे ट्रान्समिशन गाडीचं 5 स्पीड तुम्हाला असणार दिलेलं. सेंटरला पण बघू शकता तुम्हाला इथं बघा इथं तुम्हाला दिले असणार हे उघडमध्ये या ठिकाणी पूर्ण पाठ हा वरचा तो असणार वरती तुम्हाला दिले असणार इथं हेझेड लॅम्प एका साईडला. आणि AC तुम्हाला कंट्रोल दिले असणार जायला सेमच ठीक आहे. इथे तुम्हाला बघा आतमध्ये तुम्हाला बसून दाखवता तुम्ही. इथे तुम्हाला असणारे फ्युल कॅप ओपन करण्यासाठी, आणि हे आपलं असणार इकडं आपलं बोर्ड ओपन करण्यासाठी जायला. AGS असल्यामुळे तुम्हाला हे तर तुम्हाला क्लच भेटणार नाही. इथे तुम्हाला डॅश फक्त ब्रेक आणि एक्सिलेटर दिले असणार की जायला. आतमध्ये बसून बघा स्टेअरिंग तुम्हाला असं असणार आहे हे नॉर्मली ठीक आहे. आणि इथं तुम्हाला दिले असणार हे ॲडजस्ट करण्यासाठी या ठिकाणी. टिल्टमध्ये दिले असणार आहे टेलिस्कोपिक, हां नाही टेलिस्कोपिक नाही आहे तुम्हाला फक्त टिल्टमध्ये दिलेलं असणार आहे ठीक. आणि इकडच्या तुम्हाला दिले असणार आहे वायपरची कंट्रोल. AC वेंट दिले असेल इकडच्या साईडला. सेमच पुढचं कंट्रोल तुम्हाला असं असणार आहे कन्सोल पुढचं बंद होतं पाहिजे नंतर आवाज येत राहील ठीक आहे. चावी ऑन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा पुढचं तुमचं हे इग्निशियन तुमचं असं असणार आहे. बाकीचे तुमचे बघा इकडच्या तुम्हाला दिले असणार आहे आपलं हे फ्युलचं असणार आहे इकॉनॉमी इकडच्या साईडला.
खाली, सॉरी इथं खाली दिली असणार आहे. हे आर पी मीटर वचाडला, न्यूट्रल लाईट आहे, किती किलोमीटर झाले ते टायमिंग दिलेलं असणार आहे. हे बाकीचे तुमचे ह्याचे हे दिलेले असणार आहे, आपलं सीट बेल्टचे रिमाइंडर दिले असतील, लो फ्यूल इंडिकेटर दिले असणार आहे साईडला, वरती स्पीडोमीटर दिले असणार, इंजिन दिले असेल, इंजिन लाईट, नंतर मग ऑइल प्रेशर लाईट दिली दिसणार आहे, नंतर मग ब्रेक हिचं दिली असणार, बॅटरीचे लेवल दिले असणार आहे, आणि सीट बेल्ट रिमाइंडर लाईट दिसणार आहे. आणि तो पण पार्ट तुम्हाला हा बाकीचे असताना दिलेले, ठीक आहे. इकडे तुम्हाला दिसणार टर्निंग इंडिकेटर लाईट या ठिकाणी, आणि हेडलाईटचे कंट्रोल तुम्हाला दिले असेल इथं. इथं आपण हे चेंज करू शकतो यामध्ये, बघा की टायमिंग ए ट्रिप बी, इथं बघा चेंज होतात किती किलोमीटर झाले ते, ॲव्हरेज किती भेटतं गाडीचा, रेंज किती आहे, फुल टँकमध्ये गाडीची रेंज किती भरेल तुम्हाला, म्हणजे किती किलोमीटर चालू शकते त्याच्यावरती तुम्हाला सगळं याच्यामध्ये तो दिसत असेल या ठिकाणी. ट्रिप ए ट्रिप बी हे इथं आपण सेट करू शकतो यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला असणारे ए बी एस, ई बी डी, ई एस पी, ही लोलसेस दिले असणार आहे सेफ्टीमध्ये. पाठीमागे तुम्हाला रिअर पण दाखवून देतो कसं असणार आहे. हे तुमचं पूर्णपणे हँडल असणार आहे अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारपे तुम्हाला दिले असणार आहे हा 7 ते 8 इंचीमध्ये. बाकीच्या साईड तुम्हाला इथं सगळे फंक्शन दिलेले असतील, पॉवरचं बटन आहे, आपलं व्हॉल्यूमचं कंट्रोल आहे, म्यूटचं बटन आहे, सेटिंग, म्युझिक कंट्रोल आणि बॅकचं बटन दिले असणार आहे. फुटचा जो फ्रंट आहे तो तुम्हाला असा असणार आहे, वरती तुम्हाला टायमिंग दिले असणार आहे, क्लासिकमध्ये टायमिंग दिले असणार आहे, डेट डिलिव्हरी असली कशा आयला, कनेक्टिव्हिटी असताना दिली, वायफाय असणार आहे, ब्लूटूथ कनेक्शन असणार आहे, फोन तुम्हाला कनेक्शन करू शकतो याच्यामध्ये. नंतर मग ट्युनिंग दिलेली असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला एएम एफएम असणार आहे, हे आपले बाकीचे आपले कंट्रोल असतील मीडियाचे. वरतून डिस्प्ले खाली केल्याचं आपण इथं शॉर्टकट की आपण इथं यूज करू शकतो. यामध्ये तुम्हाला कोणता मेनू पाहिजे असतो तो, ठीक आहे. इकडच्या वेळेला बाकीचे रिजवेअर्स याच्यामध्ये दिसत राहील, यामध्ये एव्हरेज पण दिसेल, सगळं दिसेल तुम्हाला याच्यामध्ये. बाकीचे हे असणार आहे आपलं मीडियाचं कनेक्टिव्हिटी तुम्ही करू शकतात ब्लूटूथनुसार, फोन तुम्हाला कनेक्शन करू शकतात याच्यामध्ये, वायफाय दिलेलं असणार आहे, नॅव्हिगेशन दिलेलं असतं याच्यामध्ये तुम्हाला. इथं तुम्हाला दिले असणार आहे हे एसीचे वेंट दिले असणार आहे, हे एअर बॅग आहे तुम्हाला, तो पण एसीचे वेंट आहे, लॉक बॉक्स तुम्हाला एवढं भेटून जाईल, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल यामध्ये. याच्यामध्ये आणि एसेक्सरीच्या पाठीमध्ये तुम्हाला भरपूर भेटून जाईल, तुम्हाला काय काय पाहिजे असेल, तुम्हाला जे परफ्यूम पाहिजे असतात तुम्ही तो पण यूज करू शकतो, ठीक आहे. परफ्यूममध्ये पण तुम्हाला भरपूर काही भेटून जाते, सेमच बघू शकतात. इथं तुम्हाला हे जे असणार आहे आपलं वोडरमध्ये तुम्हाला हा पार्ट दिलेला असणार या ठिकाणी. वरती तुम्हाला बॅटरीचे लेवल दिलेले असणार आहे, नंतर मीटरवरचं दिलेलं असणार आहे, नेटवर्कचं दिले असणार आहे, सॉरी. हे आपलं क्रोम डोअर हँडल असणार आहे, इकडच्या हा जो आतला पार्ट आहे हा पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये दिले असणार आहे. 4 तुम्हाला दिले असणार आहे स्पीकर, ट्विटर तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे, ट्विटर तुम्हाला असणार आहे टॉप मॉडलमध्ये. तुम्हाला जर याच्यामध्ये लावून घ्यायचे असतील तर तुम्ही लावून घेऊ शकता, ठीक आहे. बॉटल ऑर्डर असणार आहे, थोडंसं तुम्हाला स्पेशली असणार की साईडला पॉवर विंडोज तुम्हाला स्विचले असणार आहे. हे तुमचं हँडल आहे ओपन करण्यासाठी, ओ आर एम तुम्हाला असणार आहे बाहेरून, तुम्हाला म्हणजे आतमधून तुम्हाला ओ आर एम ॲडजस्ट करू शकता यामध्ये आतमधूनच गाडीला. एवढं तुम्हाला जेव्हा सध्या दिले असणार आहे हा जो पार्ट आहे, वरती तुम्हाला बघू शकतात इथं आय आर एम दिले असणार आहे डे नाईट. सेंटर तुम्हाला लॅब दिलेलं असणार की जायला, आपण हा गणपूर बघितलं तर हा हॅलमध्ये दिलेलं असणार आहे. वरती तुम्हाला माईक दिले असणार आहे, सन वायझर दिले असेल, आणि हे तुम्हाला दिले असणार आहे तिकीट होल्डर याच्या, सन वायझर तुम्हाला आणि तिकीट होल्डर पण तुम्हाला याच्यामध्ये दिले असणार आहे या ठिकाणी. सेमच तुम्हाला इथं दिले असणार, इथं तुम्हाला तर दिले असणार आहे मिरर एक साईडला, आणि हे आतले जे हँडल असणार तुम्हाला हे फिक्समध्ये दिले असेल, फक्त ए सॉफ्ट नसेल थोडं हार्डमध्ये दिलेले असतील तुम्हाला याच्यामध्ये. हा जो पार्ट आहे तुम्हाला हिस्टरीचा आहे, कस्टमरने हा लावून घेतलेला आहे विथ सीट कवर, आणि खाली मॅट पण तुम्हाला हिस्टरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. इथं बघा तुम्हाला हे 5 स्पीड तुम्हाला दिलेलं असणार आहे ऑटोमॅटिकमध्ये ए जी एसमध्ये. इकडच्या तुम्हाला बाकीचे तुम्हाला दिले असणार रिव्हर्स, न्यूट्रल आणि डी, आणि बाकीचे तुम्हाला हे मॅन्युअली तुम्हाला दिले असतात इकडच्या साईडला, ठीक आहे. इथं तुम्हाला दिलं असणार हे आपले चिल्ड ठेवण्यासाठी, आणि आपलं बॉटल होल्डर तुम्हाला दिले असतं इकडच्या साईडला, हँडब्रेक दिले असेल इकडच्या साईडला, पाठीमागे तुम्हाला तर एसीचे वेंड नाही काही नाही, नॉर्मली तुम्हाला दिले असतं इकडच्या साईडला. हे तुम्हाला सगळं जेव्हा दिले असून जाईल. इथं तुम्हाला असणारे 12 वॉट्स तुम्हाला सॉकेट दिले असेल इथं, आणि इथं तुम्हाला दिले असणार हे ऑक्सचं सॉकेट इकडच्या साईडला, ऑक्स विथ यू एस बी पोर्ट माझ्यामध्ये दिलेलं असणार आहे. हे बघा हा पण याच्यामध्ये लावून भेटेल तुम्हाला, म्हणजे असणार याच्यामध्ये एक्सेसरीच्या पाठवून तुम्हाला भेटून जाईल एवढं सगळं तुम्हाला. हां आम्ही स्टेअरिंगवरती तुम्हाला असणार आहे हे आपले याच्यामध्ये दिलेलं असणार आहे इकडच्या साईडला, इन्फोटेनमेंट सिस्टीमचे कंट्रोल असेल हे इकडच्या साईडला, ठीक आहे. म्यूटचं तुम्हाला दिलेलं असणार आहे, कॉलिंग कंट्रोल दिलेलं असणार आहे, माईक दिलेलं असणार आहे इकडच्या साईडला. हा मधला पार्ट जो असणार तुम्हाला सिल्वरमध्ये असेल हा इथं, हा स्टेअरिंगवरती तुम्हाला हे लेदर रॅपमध्ये तुम्हाला हा एक्सेसरीचा पार्ट आहे कवर इकडच्या साईडला, ठीक आहे. आता मी तुम्हाला बाकीचं तुम्हाला ऑन हे दाखवतो तुमचं गाडीचं पाडिंगी तुम्हाला बसून दाखवतो किती स्पेस आहे तुम्हाला पाडिंगी. पुढचा तुम्हाला हा पार्ट जो असणार आहे डॅशबोर्डचा, हा तुम्हाला पूर्णपणे असणार असा प्लेनमध्ये असणार आहे. सेंटरला पण इथं मूर्ती बिर्ती ठेवू शकतो तुम्हाला कोणत्या गॉडची ठेवायची असेल तर, म्हणजे देवांची ठेवायची असेल तर,
तुम्ही ती तिथं ठेवू शकता. इथं पण तुम्हाला बघाल तर तुम्हाला सिंगल असणार आहे. इथं हे आपलं डोअर हँडल दिलं असणार, सिंगल होणार आहे, स्पीकर दिले असणार, बॉटल होल्डर दिले असणार. इथं तुम्हाला हा पण पार्ट तुम्हाला पूर्णपणे उडून दिवन दिलं असणार आहे. हा ॲक्सेसरीचा पार्ट आहे, पूर्ण ब्लॅक कलरमध्ये तुमची दिलेली असणार आहे आपलं इंटेरियर या ठिकाणी. आणि तुम्हाला इथं दिलं असणार आहे बाकीचं स्टोरेज. आणि हा जो पार्ट आहे वॅगनरचा, हा तो पण ॲक्सेसरीचाच पार्ट आहे. हा या ठिकाणी हे बाकीचे मॅट आहेत, ॲक्सेसरीचाच पार्ट आहे. हा पण आपलं कस्टमरली हे घेऊन घेतले. इथं कवर आहे, इकडं हे जे हेड्रेस असणार आहे तुम्हाला हे माउंटेड नसणार आहे, हे फिक्समध्ये दिलेली असणार आहे. पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार आहे हे आपले पार्सल ट्रे असणार आहे. हे बाकीचा जो पण पार्ट आहे हा हा गाडीचा नॉर्मली जो होता आधीचा झेड एस आय मॉडेलमध्ये तो आहे हा. पण कस्टमरने हे सगळं चेंज करून घेतलेलं आहे हा पार्ट या ठिकाणी. आत्ता मी तुम्हाला डिक्की पण दाखवून देतो. गाडीची डिक्की बघू शकता तुम्हाला अशी असणार दिलेली इकडे जायला या ठिकाणी. इथं तुम्हाला वायपर दिलेलं असणार आहे, डिफॉगर नसेल तुम्हाला दिलेलं. वरती हाय माउंट स्टॉपलाम दिले असणार आहे, वॉशर दिले असणार आहे जायला. सेंटर तुम्हाला वेगनरची तुम्ही अशी ब्रँडिंग दिली असणार क्रोममध्ये. नंबर प्लेटसोबत जागा दिली असणार आहे. चार तुम्हाला पार्किंग, सॉरी चार बोलतोय, दोन तुम्हाला पार्किंग सेन्सर दिले असतील आणि दोन तुम्हाला दिले असणार रिफ्लेक्टर. हा पण पार्ट तुम्हाला असणार आहे, हा आपला फायबर दिले असणार आहे आपला. हा पण असणार आहे ॲक्सेसरीचा पार्ट आहे हा नॉर्मली या ठिकाणी. डिक्की पण तुम्हाला दाखवतो ओपन करून. हा पार्सल ट्रे दिले असणार आहे आपण इथे करू शकतो या ठिकाणी. इथं तुम्हाला टूल किट लिहिली असेल की चाळला आणि आपलं फर्स्ट एड किट पण तुम्हाला आत्म तुम्हाला दाखवलीच या ठिकाणी. इथं तुम्हाला हा जो पार्ट आहे इथं हा याच्या हॉटेल आहे. इथं तुम्हाला स्पेअर दिले असले असणार आहे. हे पण तुम्हाला 14 इंचमध्ये दिले असेल असणार आहे, 165/70R. हां 14 इंची असणार आहे. पण हा तुम्हाला असणार आहे आपला स्टील रिंगमध्ये ब्लॅक कलरमध्ये. चारही टायर तुम्हाला असणार आहे, बाहेरचे तुम्हाला ऑल ओव्हर दिले असेल. आणि हे स्पेअर व्हील तुम्हाला सेमच दिले असणार की चाळला, ठीक आहे, खाली चाळला. स्टोरेज तुम्हाला सेमच दिलेलं असणार यामध्ये, काही चेंजेस नसणार यामध्ये तुम्हाला. हां लॅम्प नाही याच्यामध्ये, तुम्हाला नॉर्मल तुम्हाला हे एवढं दिले असणार यामध्ये, ठीक आहे. टेल लाईट पण बघू शकता तुम्ही इथं. हा तुम्हाला पूर्णपणे दिले असणार हा हॉलमध्ये. रिवर पार्किंग लाईट असणार एका साईडला आणि हे आपले टर्निंग टर्न लाईट पण असणार, हे पण तुम्हाला दिले असणार आपले हे हॉलमध्ये या ठिकाणी. डिकी बंद करतो. आणि टाकी तुम्हाला असणार आहे याची 32 लिटरपर्यंत. सेमच बसतात तुम्ही ऑल ओव्हर, तुम्हाला पूर्णपणे सेमच दिली असणार गाडीचा हे डिझाईन. तुम्हाला जर स्पॉयलर लावून घ्यायचं तर तुम्ही पण ते पण लावू शकता. ॲक्सेसरीजचं पार्टमध्ये पण भेटून जाईल या ठिकाणी. ओव्हरऑल लुक तुम्ही बसू शकता गाडीची कशी येते, तुम्हाला कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून सांगतात. कारण की सर्वात जास्त विकली जाणारी ही गाडी आहे, कारण की याला तुम्हाला माइलेज पण चांगला भेटतो आणि परफॉर्मन्स पण त्याची चांगली तुम्हाला. आणि मेन म्हणजे फॅमिलीसाठी ही सर्वात बेस्ट आहे. म्हणजे लोक हायटेड असतील, 5'8" किंवा 6' असतील, त्यांच्यासाठी ही गाडी पण परफेक्ट आहे. तसेच असं फॅमिली लोक हेच यूज करतात आणि कमर्शियलमध्ये पण तुम्हाला हीच गाडी जास्त जास्त दिसेल यामध्ये. कारण की CNGमध्ये आणि पेट्रोलमध्ये तुम्हाला याची मायलेज असणार सर्वात जास्त भेटते या गाडीला. याचं तुम्हाला इंजिन असं असणार आहे दिलेलं. आयसोलेशन सेंटर तुम्हाला काही भेटेल नाही, भेटणार नाही या ठिकाणी. इंजिन तुम्हाला असणार आहे ॲडव्हान्स केसरी तुमचं इंजिन दिलेलं असणार आहे यामध्ये. जे तुम्हाला जे आयडियल स्टार्ट स्टॉप दिलेलं असणार आहे तुम्हाला इंजिन, त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण असणार आहे 1.1 लिटरचं तुम्हाला नेक्स्ट जनरेशन केसरी तुम्हाला इंजिन दिले असणार आहे. ड्युअल जेट ड्युअल VVT इंजिन दिले असणार यामध्ये. आणि एक असणार आहे 1.2 लिटरचं ॲडव्हान केसरीचं ड्युअल जेट ड्युअल VVT इंजिन असणार आहे. दोन तुम्हाला टाईपमध्ये तुमचे याचे असणार आहे इंजिन. आणि ट्रान्समिशन असणार तुमचे ॲन्युअलमध्ये, सॉरी मॅन्युअलमध्ये आणि ॲटोमॅटिकमध्ये म्हणजे SGS-मध्ये तुम्हाला दिले असणार. दोन तुम्हाला ट्रान्समिशन दिले असतील. आणि ज्यामध्ये तुम्हाला असणार आहे CNGमध्ये जी पण मायलेज आहे गाडीची 34.5 किलोमीटर पर KGमध्ये भेटते. आणि आपली जी पेट्रोलमध्ये जी असणार आहे तुम्हाला ती 25.19 किलोमीटर पर लिटर जी असणार दिलेली मायलेज या याच्यामध्ये. बाकी जर तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं सेंटरला बघितलं बघा, इथं ABS ABD तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिली असणार आहे. ही आपलं बॅटरीचं दिली असणार आहे सेक्शन विचारला. खाली तुम्हाला फॅन दिली असणार आहे, गिअरबॉक्स पण असणार आहे विचारला. तुम्हाला हा पार्ट असणार आहे वायपरचा आणि हे असणार आपले आपलं ब्रेक ऑइलचं एक चाळला. 1 लिटरचं तुम्हाला इंजिनमध्ये दिले असणार आहे. हे 3 सिलेंडर असणार आहे तुम्हाला या गाडीमध्ये. त्यामुळे तुम्हाला ते पण पण परफॉर्मन्स इथे चांगले येईल. पेट्रोलमध्ये तुम्हाला जी पण पॉवर भेटते ती 66.62 BHP भेटते, ज्यासाठी 5000 RPM चालू येते. आणि याच्यामध्ये तुम्हाला तो टॉर्क आहे, तो टॉर्क तुम्हाला भेटतो पेट्रोलमध्ये 89 NM जो 3,500 RPM राहतो. CNGमध्ये तुम्हाला त्रिपतीमध्ये सांगून देतो की CNGमध्ये तुम्हाला असणार आहे आपलं 56.70 PSP ती 5,300 RPM चालू येते CNGमध्ये. आणि ही जी असणार आहे तुम्हाला टॉर्क CNGमध्ये तुम्हाला ती असणार आहे 82.1 NM जो 3,400 RPM पण चालू होतो CNGमध्ये.
आणि हे आहे 1 लिटरमध्ये इंजिनचं, आणि जी पण असणार आहे 1.2 लिटरमध्ये तुम्हाला जे असणार आहे आपलं इंजिन, ज्यामध्ये तुम्हाला जी पॉवर भेटते ती 89.73 PHP होती, 6000 RPM चालू येते, आणि तुम्हाला 113 NM तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 4400 RPM चा राहतो. याच्यामध्ये तुम्हाला असणारे 1.2 लिटरच्या इंजिनमध्ये असणारे 4 सिलेंडर दिलेले असतील, आणि 1200 स्वतंत्र दिले असणारे इंजिन डिस्प्लेमेंट दिलेली असणार आहे. यामध्ये तुम्हाला वेरियंट दिलेले असणार आहे ZXI, ZXI AGS, ZXI प्लस, ZXI प्लस AGS. ही जे आहे ZXI AGSमध्ये आहे, आणि 1.2 लिटरमध्ये तुम्हाला याचं इंजिन भेटेल या गाडीचं. आणि जे पण असणार आहे नॉर्मल 1 लिटरमध्ये तुम्हाला LXI असणार आहे, LXI CNG असणार आहे, VXI, VXI AGS असणार आहे, आणि VXI CNG असणार आहे. एवढं तुम्हाला वेरियंट 1 लिटरच्या वेरियंटमध्ये असतील दिलेले. तुम्हाला जर या गाडीला परचेस करायचं असेल तर तुम्हाला या शोरूमचा मी ॲड्रेस देऊन टाकेल. कल्याण शिरवाड्याच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटत असेल. वेलॉक्स मोटर्स शोरूमचं नाव आहे. या ठिकाणी तुम्हाला कमर्शियल पण असणार आहे व्हेकल, आणि तुम्हाला बाकीचे तुम्हाला जे असणार आहे नॉर्मल जे असणार आहे आपले स्विफ्ट विफ्ट ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन सांगतो होता, डायमेन्शन तुम्हाला लेंथ असणार आहे 3655 mm, विड्थ दिलेली असणार आहे 1620 mm, हाईट दिलेली असणार आहे 1675 mm, व्हीलबेस दिलेला असणार आहे तुम्हाला 2435 mm, आणि टर्निंग रेडियस दिली असणार आहे 4.7 मध्ये दिली असणार आहे टर्निंग रेडियस. यामध्ये तुम्हाला टोटल 9 कलर असतील, त्यामध्ये तुम्हाला 3 जे असणार आहे तुम्हाला ते ड्युअलटरमध्ये दिलेलं असणार आहे. एक असणार आहे आपला व्हाईट कलर, सिल्वर कलर, ग्रे कलर, ब्लू कलर, ब्राऊन कलर आणि रेड कलर. हे असणार तुम्हाला सिंगल टोनमध्ये. डबल टोनमध्ये तुम्हाला दिलेले असणार आहे मिड नाईट ब्लॅक कलर, ग्लँड रेड कलर, नंतर मग मिड नाईट ब्लॅक विथ मॅग्मा ग्रे, आणि एक असणार आहे मिड नाईट ब्लॅक. एवढे तुम्हाला 3 किंचे कलर असणार आहे ते तुम्हाला डबल टोनमध्ये दिले असणार आहे. चला मित्रांनो, तुम्हाला यावेळी तो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटतो. आत्तापुरतं मी हा येतो व्हिडिओ इथे थांबवतो. सोबत तुम्हाला इथं शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल, तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी करू शकतात. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण असणार आहे प्राईस ती अपडाऊन होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकतात की या गाडीची प्राईस किती आहे ती. सोबत तुम्हाला नेक्साचा तो शोरूम दिलेला असणार आहे हा की साईडला. तुम्हाला या गाडीची प्राईस असणार आहे 7.5 ते 8 लाखापर्यंत तुम्हाला याची प्राईस दिली असणार आहे ZXI AGS मॉडल. आणि जे पण टॉप मॉडल आहे ZXI प्लस त्याची तुम्हाला प्राईस असणार आहे 8.5 लाखापर्यंत जाईल टॉप मॉडलमध्ये. जे लोक माझ्या चॅनल नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि बाजूची वेळची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आणि आता डिझायर मॉडल पण आता लॉन्च झालेली आहे नोएडामध्ये दिल्लीच्या ठिकाणी. तुम्हाला या शोरूममध्ये तुम्हाला या गाडी भेटत होतील, पण महाराष्ट्रामध्ये पोहोचायला थोडा टाईम लागेल. जेव्हा ती पण गाडी अवेलेबल असेल डिझायरचं मॉडल, त्या टायमाला मी तुम्हाला त्या गाडीचा पण व्हिडिओ बनवून दाखवेल.